नमस्कार, मी राजीव पाटील। चार दिवसापूर्वीच मी माझी ऑडिओ क्लिप पाठवलेली की ऑक्सिजनचा खूप शॉर्टेज आहे आणि त्यामुळे मोठा मनुष्यहानी होऊ शकते। आणि आपण बघता की 13 तारखेला वसईविरार महानगरपालिकेमध्ये 34 लोक मृत झाली, 14 तारखेलाही साधारण 25 ते 35 लोक मृत झाली, 15 तारखेलाही 20 च्यावर लोक मृत झाली। आणि हे सगळं होण्यामागे ऑक्सिजन हे एक प्रमुख कारण आहे की लोक क्रिटिकल होती, लेट आले वगैरे हा भाग जरी असला तरी ऑक्सिजनच्या शॉर्टेजमुळे हे झालेलं आहे। कर्मधर्म संयोगानी ऑक्सिजनची सोय जी आहे ही आता होत आहे। परवा दिवशी अशी क्रिटिकल पोझिशन झालेली की रात्री 2 वाजता आमच्या महानगरपालिकेचा ऑक्सिजनचा टँकर मीरा भाईंदर महानगरपालिकेत वळवला, तेव्हा रात्री 2 वाजता मी माननीय गृहनिर्माण मंत्री आव्हाडसाहेब यांना रात्री 2 वाजता फोन केला आणि त्यांनी कमिशनरला सांगितल्यानंतर साधारण अर्धा टँकर 8 टन आमच्याकडे ऑक्सिजन आला। त्यामुळे परवाची मनुष्यहानी ही खूपच कालचीच परवा रात्री आला टँकर, काल मनुष्यहानी झाली नाही तर कालही तसा त्रास झाला असता। काल आणि आजमध्ये आपल्याकडे ऑक्सिजन व्यवस्थित आहे, पण परत पुढे ऑक्सिजन व्यवस्थित असेलच काय याची काही शाश्वती नाही आहे। कारण ऑक्सिजनचं प्रोडक्शन जे आपल्याकडे आहे तेच आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप लिमिटेड आहे, त्यामुळे महाराष्ट्राच्या बाहेरनं ऑक्सिजन आणण्यासाठी म्हणून आपल्या वसईविराची 2 डीलर प्रयत्न करत आहेत आपल्याला पालघर जिल्ह्याला 25 टनचा ऑक्सिजनचा कोटा शासनाने लिहून दिलेला आहे आणि वसईविरार महानगरपालिकेला 20 टनच्या आसपास रोजाना ऑक्सिजन लागतो आणि उर्वरित पालघरला लागतो तो वेगळा। त्यामुळे ऑक्सिजन हा खूप शॉर्ट आहे, त्यामुळे नागरिकांना मी विनंती करणार आहे की कृपया आपण घरातच राहा, सेफ राहा, कारण कोरोनाची साथ मोठ्या प्रमाणामध्ये फैलावते आहे की हा जो नवीन आलेला कोरोनाचा व्हायरस आहे हा खूप स्प्रेड होणारा व्हायरस आहे आणि त्यामुळे खूप जास्त त्रास होते आणि सडन ऑक्सिजनची लेवल डाऊन होते। त्यामुळे पहिल्यापासूनच म्हणजे सुरुवातीलाच जो मला सर्दी खोकला कफ ताप आला किंवा अंगदुखी झाली तर लगेच डॉक्टर ट्रीटमेंट चालू करा की अंगार काढू नका, अंगार पडल्यास खूप त्याचा वाईट परिणाम होतो की आपल्याला आपल्या डॉक्टरांना आपल्याला सहकार्य द्यायचं आहे, आपल्या प्रशासनाला सहकार्य द्यायचं आहे, शासनाला सहकार्य द्यायचं आहे असं मला वाटते। महानगरपालिकेने जी मृत आकड्यांची लपालपी केली त्यामागे कारण काय ते मला माहिती नाही आहे, पण गेल्या वर्षभराची पूर्ण मृतांची आकडेवारी माझ्याकडे आता ऑफिशियली आहे, त्यामुळे कोणी असं काही चॅलेंज केलं तर मी त्याच्याशी बोलू शकतो। मी तुम्हाला सगळ्यांना परत एकदा विनंती करतो की शासनाने देऊन गेलेले जे कोरोनाचे नियम आहेत ते पाळावे, लॉकडाऊनमध्ये पूर्णपणे सहकार्य करावं आणि शासनाला म्हणजेच पर्यायाने आपल्याला मी तुम्हाला सगळ्यांना परत एकदा विनंती करतो की शासनाने देऊन गेलेले जे कोरोनाचे नियम आहेत ते पाळावे, लॉकडाऊनमध्ये पूर्णपणे सहकार्य करावं आणि शासनाला म्हणजेच पर्यायाने आपल्याला त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी। धन्यवाद, नमस्कार। राजीव पाटील, विरार।